नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारा सप्टेंबरच्या एम पी एस सी परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची चालू घडामुळे आहे एन सी आर बी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक अहवाल आलेला आहे पहा आणि त्यामध्ये भारतातील कोणकोणती शहरे सुरक्षित आहेत व त्यांचा क्रमांक श कशा पद्धतीने आहे ते त्या अहवालामध्ये देण्यात आलेला आहे तर यामध्ये सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन हे आहे पहा की कोलकाता हे जे शहर आहे तिथे क्राईम रेट कमी आहे आणि त्यामुळे भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर कोलकाता आहे एक नंबरला त्यानंतर दोन नंबरला पुणे शहर आहे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि पुण्याचे पुणे पोलीस आयुक्त जे आहेत अमिताभ गुप्ता यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की पुणे पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे हे यश मिळालेले आहे नोकरदार महिला असो विद्यार्थिनी असोत किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने पुणे सुरक्षित आहे पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला सुरक्षित शहर आहे हैदराबाद चौथ्या क्रमांकावरती आहे कानपूर त्यानंतर पहा बंगळुरू आणि त्यानंतर आहे मुंबई ओके आणि या अहवालामधील एक महत्त्वाचा मुद्दा पहा देशाच्या राजधानीपेक्षा देशाची आर्थिक राजधानी जास्त सुरक्षित आहे दिल्लीच्या तुलनेत मुंबई सुरक्षित ओके तर आता हा अहवाल तयार करत असताना कोणते पॅरामीटर्स कन्सिडर केलेले आहेत तर हे पहा एक लाख लोकसंख्येमागे गुन्ह्यांची संख्या किती आहे प्रत्येक शहरामध्ये हे कॅल्क्युलेट केले गेलेलं आहे आणि त्यांना तसे रँकिंग्स दिलेले आहेत तर पुण्यामध्ये असं काय स्पेशल आहे पुण्याच्या पोलिसांनी कोणत्या स्कीम्स राबवलेल्या आहेत तर हे पहा ज्येष्ठ नागरिक महिला तसेच महाविद्यालयीन तरुणींसाठी शाळकरी मुलींसाठी बडी कॉप पोलीस काका पोलीस दिदी दामिनी पथक अशा योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर पहा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा पोलिसांकडून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलेले आहेत ओके आणि महिला विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्वरित आदेश आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत आता आपण पुढच्या चालू घडामोडीकडे ओळूया हे पहा एन जी टी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादाने राज्य सरकारला बारा हजार कोटींचा दंड ठोठावलेला आहे तर कशाबद्दल घण आणि कचरा व्यवस्थानाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम पंधरानुसार पर्यावरणाची हानी झाल्यामुळे लवादाने महाराष्ट्र सरकारला बारा हजार कोटींचा दंड ठोठावलेला आहे घनकचरा आणि द्रवरूप कचरा व्यवस्थापनाचे काम ज्या प्रमाणात होणे आवश्यक होते त्या प्रमाणात ते राज्यात काम झालेले नाही आणि पर्यावरणासंबंधी जी कामे व्हायला पाहिजे होती तीसुद्धा झालेली नाहीत आणि याबाबत राज्य सरकारला कालमर्यादा देण्यात आलेली होती पहा देखील उलटून गेल्याने हरित लवादने त्याचा निर्णय देताना असे म्हटलेले आहे आणि यापूर्वी झालेली पर्यावरणाची हानी भरून काढता यायला हवी तसेच भविष्यात देखील थांबवता आली पाहिजे इन शॉर्ट काय आहे पहा द्रवरूप कचऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटी व घनकचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारला दंड ठोठावण्यात आलेला आहे ओके आता हे पहा बेसिक्सकडे जाऊया आपण राष्ट्रीय हरित लवाद न्यायाधिकरण म्हणजे एन जी टी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजे काय तरी पहा ही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा दोन हजार दहा अंतर्गत पर्यावरण संरक्षण आणि जंगले आणि इतर नौस नैसर्गिक संसाधनाच्या संरक्षणासाठी संबंधित प्रकरणे प्रभावी आणि जलद निकाली काढण्यासाठी स्थापन केलेली एक विशेष संस्था आहे आता या एन जी टीच्या स्थापनेमुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतर विशेष पर्यावरण न्यायाधिकरण स्थापन करणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला पहा आणि असे करणारा भारत हा विकसनशील देशांमधील पहिला देश बनलेला आहे एन जी टीला अर्ज किंवा अपील जर दाखल केली तर सहा महिन्यांच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे पहा आणि एन जी टीची बैठक जी आहे ती पाच ठिकाणी होते तर नवी दिल्ली हे बैठकीचे प्रमुख ठिकाण आहे आणि भोपाळ पुणे कोलकाता आणि चेन्नई ही इतर चार ठिकाणी आहेत ओके आता पुढील माहिती इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे पहा बेसिक्स आहे इकॉनॉमिक्सचे खूपच मूळ आणि खूपच महत्त्वाची गोष्ट गिफन गुड्स हलक्या वस्तू म्हणजे काय तर हे पहा वस्तूंची किंमत वाढली की कि त्याचा खप कमी होतो आणि किंमत कमी झाली की खप वाढतो असा अर्थशास्त्रात अगदी साधा नियम आहे बरोबर पण या नियमांना अपवाद असतात हा असाच एक अपवाद सर रॉबर्ट गिफन यांच्या नावावर असणारा हा सिद्धांत आहे तो पर्यायी वस्तूविषयीचा आहे आता हे पहा समजा सरकारने आज अचानक पेट्रोलची किंमत रात्री बारा वाजेपासून खूप वाढवली तर अर्थातच कमी किमतीचे पेट्रोल रात्री बारा वाजेपर्यंतच मिळणार आहे तर ते भरण्यासाठी गर्दी होईल आणि दुसऱ्या दिवशी काय असेल शुकशुकाट आता तसंच काही अशा प्रकारे झालेलं आहे पहा नुकतेच रेल्वेने मुंबई प्रथम वाहतानुकूलित श्रेणीच्या तिकिटाचे दर कमी केले ए सीचे ओके त्यामुळे या दोन प्रकारच्या सेवांची मागणी अचानक वाढली म्हणजे काय अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे घडले गिफनचा विरोधाभास कसा आहे पहा गिफन वस्तू ही संकल्पना वस्तूच्या भौतिक गुणवत्तेपेक्षा उत्पन्नाशी निगडीत आहे उदाहरणार्थ पाहता व्यवस्थित आहे का बाजारात पाऊस स्वस्त झाल्यावर गरीब लोक त्याची मागणी वाढवण्याऐवजी कमी करून वाचणारा पैसा दुसऱ्या पर्यायी वस्तूवर केक इत्यादीवर खर्च करतात आता गिफन वस्तू या संकल्पनेत एखाद्या वस्तूची किंमत घटल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करण्याऐवजी घट करतो आणि त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट करण्याऐवजी वाढ करतो यालाच गिफनचा विरोधाभास असे म्हणतात उदाहरणार्थ केकच्या तुलनेत ब्रेड गव्हाच्या तुलनेत ज्वारी व बाजरी शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पती तूप नामांकित कपड्यांच्या तुलनेत जाडेभरडे कपडे आणि नामांकित चप्पल बूट यांच्या तुलनेत साध्या चप्पल बूट शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बेंटेक्सचे दागिने इत्यादी ओके तर आता हे पहा पुढील चालू घडामोडी आय ए एस संपदा सुरेश मेहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवपदी मूळच्या पुण्याच्या असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आय ए एस संपदा सुरेश मेहता यांची निवड झाली आहे त्या दोन दिवसात पदभार स्वीकारतील आणि राज्यात यापूर्वी त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी या पदावर जी एस टी विभागाच्या मुंबईच्या सहसंचालक तसेच जळगाव हिंगोली नाशिक चंद्रपूर गडचिरोली आदी जिल्ह्यात काम केले आहे आणि मार्च दोन हजार दोनपासून त्या दिल्लीत प्रतिनियुक्तीवर असून सध्या केंद्रीय वित्त विभागात महसूल विभागाच्या त्या संचालक आहेत ओके संपदा सुरेश मेहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे ओके त्यांच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही ती रीड करू शकता किंवा पी डी एफ डाउनलोड करून ती वाचून घ्या आता संरक्षणविषयक अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी हा पॉईंट विसरायचा नाही आहे एक्झामला येणारच पहा यावरती प्रश्न निलगिरी वर्गातील तिसरी युद्धनौका असलेल्या आय एन एस तारागिरीचे रविवारी जलावंतरण झाले ही युद्धनौका ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नौदलात दाखल करण्याचे नियोजन आहे ओके आणि आता पहा तारागिरी ही देशातील पी सेवन्टीन ए फ्रिगेट अंतर्गत बांधलेली तिसरी युद्धनौका आहे हे मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्सने बांधले होते जिथे ते आज लाँच करण्यात आले आणि तारागिरी हे नाव हिमालयीन पर्वतरांगांवरून देण्यात आलेले आहे ओके आय एन एस तारागिरी आता विद्यार्थी मित्रांनो हे पहा पुढची चालू घडामोडी राजे चार्ल्स तृतीय कॅनडाचे राजे म्हणून जाहीर आणि आता खेल अशी एक महत्त्वाची चालू घडामोडी आहे यू एस ओपन ओन्स जाबेरवर दोन सेटमध्ये मात अव्वल इगा टेकला विजेतेपद तर आता हे पहा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अखेरपर्यंत चर्चा सेरेना विल्यमचीच होती मात्र शनिवारी इगा सुयातेक हिने महिला एकेरीते पद जेतेपद पटकवले दोन वेळच्या फ्रेंच ओपन चॅम्पियन सुयातेक हिने अंतिम फेरीत ओन्स जाबूरला सरळ सेटमध्ये सहा दोन सात सहा असे पराभूत करत तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलेले आहे सुयात एक अमेरिकन ओपनमध्ये याआधी कधीही चौथ्या फेरीच्या पुढे जाऊ शकली नव्हती आणि ऑनटेकने कारकिर्दीत प्रथमच अमेरिकन खुर्ली स्पर्धा जिंकलेली आहे यापूर्वी तिला चौथ्या फेरीचा टप्पाही पार करता आला नव्हता आणि टेकने अमेरिकन खुली स्पर्धा जिंकून वर्षातील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेले आहे आणि तिने यंदा फ्रेश स्कूली स्पर्धाही जिंकलेली आहे ओके आता विद्यार्थी मित्रांनो पुढील महत्त्वाची चालू घडामोडी पहा विद्यार्थ्याची स्कॉलरशिप त्याच्या अकाउंटवर येते काय आणि त्या विद्यार्थ्याच्या अकाउंटवर पैसे नसल्यामुळे बँकेचे ग्राहकांना एस एम एस पाठवायचे चार्जेस आणि जी एस टीचे चार्जेस चक्क त्या स्कॉलरशिपच्या पैशातून कट केले जातात काय तर हे पहा बातमी आहे शालेय विद्यार्थ्याच्या अनुदानावरही जी एस टी ओके पुढील महत्त्वाची चालू घडामोडी पहा जुळ्या शहरात वकील संघाचा लोकाभिमुख निर्णय अमृत महोत्सवानिमित्त एक खटला मोफत तर हे पहा अमरावती अचलपूर वकील संघाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक खटला मोफत लढविण्याचा लोकाभिमुख निर्णय घेतला आहे खूपच इम्पॉर्टंट केस स्टडी आहे पहा परीक्षेसाठी मोफत खटला लढविण्याचा निर्णय घेणारा कदाचित राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचा अचलपूर वकील संघा एकमेव ठरण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू